नमस्कार मंडळी मंडळी शनीचे म्हणजे शनिग्रहाचं भ्रमण सतरा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मकर राशीमधून कुंभ राशीमध्ये सुरू होणार आहे शनीचे एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये होणारे गोचर भ्रमण हे अडीच वर्षाचं असतं यावेळी मात्र हे गोचर भ्रमण सव्वा दोन वर्षाचं असणार आहे म्हणजेच सतरा जानेवारी दोन हजार तेवीस ते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत साडेसातीचा सा विचार केला तर मकर राशीसाठी हे सव्वा दोन वर्ष शनीच्या साडेसातीमधल्या शेवटच्या साडेसातीचे म्हणजेच शेवटच्या टप्प्याचे साडेसातीमधील शेवटचा कालखंड हा असणार आहे साडेसातीमध्ये अडीच वर्षाचे जे तीन टप्पे असतात पहिला दुसरा आणि तिसरा त्यामधला अंतिम टप्पा म्हणजे शेवटचा तिसरा टप्पा हा शनी गोचर भ्रमणाच्या निमित्ताने मकर राशीला सुरू होतोय आपल्याला आजच्या या भागामध्ये साडेसातीच्या या शेवटच्या टप्प्यामधील कालखंडामधील शनीची साडेसाती म्हणून काय प्रभाव आपल्या मकर राशीला अनुभवायला मिळणार रा आहे आणि काय होणार आहेत लाभ आणि काय घ्यायचे आहे काळजी ह्या साडेसातीच्या शेवटच्या कालखंडामध्ये या, काल या विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या भागामध्ये घेणार आहोत तसेच कोणते करायचे आहेत साधे सोपे उपाय आणि म्हणून मंडळी मन व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत अवश्य पहा मंडळी साडेसाती ही चंद्रराशीवरून पाहिली जाते ज्याला जन्मराशी म्हणतात त्यामुळे आपणसुद्धा ही साडेसातीची जी माहिती आपल्या जन्मराशीनुसार म्हणजेच राशीनुसार घेत आहोत याची कृपया दखल घ्यावी कुंभ राशीमध्ये शनी सतरा जानेवारी दोन हजार तेवीस वार मंगळवार पौष कृष्ण दशमी या दिवशी सायंकाळी सहा वाजून एक मिनिटांनी प्रवेश करतो आहे याचा पुण्यकाळ जो आहे हा मात्र दुपारी तीन वाजून सात मिनिटे ते रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजेच काय तर मकर राशीला साडेसातीचा शेवटचा कालखंड सुरू होत आहे यालाच काहीजण आपल्या मकर राशीची उतरती साडेसाती असंही म्हणतात या पुण्यकाळामध्ये शनीचं पूजन करावं किंवा शनी, कि शनी मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं पीडा कमी होण्यासाठी आपण दानधर्मसुद्धा करू शकता अर्थात हा दानधर्म म्हणजे सत्पात्री म्हणजे ज्यांना खरोखरच आपल्या मदतीची गरज आहे आर्थिक असेल शारीरिक असेल मानसिक असेल ती गरज असलेल्याच गरजवंत गरजवंताला हे दानधर्म करावा यावेळी आवर्जून एखादे स्तोत्र किंवा शनीचा एखादा जपसुद्धा या पुण्यकाळामध्ये आपण करू शकता ज्यांना साडेसाती आहे अशा जातकांनी अवश्य हे करावे शनी मंदिर जवळ नसल्यास मारुती मंदिरात आपण जाऊन दर्शन घेऊ शकता किंवा अगदी आपल्या घरामध्ये सुद्धा देवाऱ्यासमोर बसून मंत्रपाठ करू शकता मंडळी हे राशीचं कथन सर्वच्या सर्व आपल्याला लागू पडेल असं आम्हाला बिलकुल म्हणायचं नाही कारण तुमच्या वैयक्तिक कुंडलीमधले ग्रहयोग कसे असतात त्यानुसार ह्या शनीच्या साडेसातीमधील जे भ्रमण आहे ते आपल्याला परिणाम निर्माण करून देत असतं हे अवश्य लक्षात घ्या आणि हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा कारण ढोबळ असे मिळणारे शुभ किंवा अशुभ परिणाम अवश्य जाणवतीलच मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचं यूट्यूबवरील आवडतं चॅनल ते म्हणजे ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विषयातील नवनवीन मुद्द्यांची शास्त्रोक्त तितकीच परिपूर्ण माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळू शकतं आणि हो आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल किंवा आपल्या कुटुंबातील मंडळींचं सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल कुंडलीचं वास्तूचं तर आमच्या कार्यालयामध्ये आपण प्रत्यक्ष फोन करून आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता माहिती घेऊ शकता चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेऊया शनीच्या साडेसातीमधील हा जो शेवटचा कालखंड आहे हा आपल्या मकर राशीसाठी राशीचक्रातली दहावी राशी शनिग्रहाचीच राशी कसा असणार आहे कालखंड मंडळी शनी जानेवारीमध्ये बदलतोय आणि कुंभ राशीमध्ये प्रवेश करतोय सतरा तारखेला कुंभ ही शनिग्रहाची मूळ त्रिकोण राशी असल्यामुळे कुंभ राशीमध्ये शनीचं फळ हे शुभ मिळणारे असते असा हा शनी आपल्या मकर राशीसाठी दुसऱ्या घरात प्रवेश करतोय कुंडलीतील या दुसऱ्या घराला ज्योतिषशास्त्रामध्ये धनस्थान वाचास्थान कुटुंबस्थान असं संबोधतात त्यामुळे आर्थिक बाबतीमध्ये विचार करता व्यापारी असो नोकरदार असो किंवा गुंतवणूकदार असो आपल्याला आर्थिक विषयातील बल वाढवण्यासाठी अनेक संधी या शनीच्या कालखंडामध्ये प्राप्त होण्याचे योग तयार होत आहेत मिळालेली ही संधी परिपूर्ण मिळवण्यासाठी पदरात पडण्यासाठी आपली मात्र त्याबद्दलची पूर्ण तयारी मेहनत योग्य मार्गदर्शन आणि मुख्य म्हणजे कामाचं योग्य नियोजन महत्त्वाचं राहणार आहे ह्या सवधान वर्षासाठी तर आणि तरच आपल्याला या साडेसातीचा लाभ मिळवता येईल परिपूर्णपणे शुभ मिळणारा तसेच आपण करत असलेल्या कार्यामधील काही त्रुटी असतील अपुरेपण असेल अर्धवट असेल किंवा आपल्याकडे असलेली माहिती ज्ञान अर्धवट असेल त्यांची आधी आपल्याला माहिती असणं अशा हा साडेसातीच्या काळात फार महत्त्वाचं असतं कारण जे अपूर्ण आहे ते पूर्ण करायचं असतं मंडळी साडेसातीच्या काळामध्ये याचंच तर आपल्याला येणाऱ्या अडचणीमधून ज्ञान होत असतं वेगवेगळ्या माध्यमातून प्रकाराने आपल्या कामातील आपल्या विषयातील अर्धवट असलेल्या गोष्टींचं ज्ञान होऊन त्या गोष्टी सुधारण्याची एक चांगली संधीसुद्धा या साडेसातीमध्ये मिळत असते त्यामुळे आपल्या अडचणींवर उपाय शोधणं मार्ग मिळवणं इकडे तिकडे न पाहता फक्त अडचण आली म्हणून त्रागा करत बसू नये असं सुद्धा साडेसातीच्या बाबतीत सांगितलं जातं तुम्हाला ते आवर्जून आहे ज्या कारणांमुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी त्रास निर्माण झाला आहे निश्चित त्या कारणांचं निराकरण करणं आणि ते निराकरण करून पुढील आयुष्य सुखकर आणि अधिक संपन्न करण्यासाठी खरं तर साडेसातीचं पर्व शनीच्या माध्यमातून सकारात्मक रीतीने पाहिलं तर आपल्याला हा कालखंड मदत करणारच असतो त्यामुळे साडेसातीचा बुवा करणं हे पहिलं आपल्याला थांबवायचं आहे शनी म्हणजे साडेसाती साडेसाती म्हणजे काहीतरी वाईट बिलकुल नाही राशीला येणारा हा कुंभ राशीमधला शनिग्रह भविष्यातील आपल्या कुटुंबाच्या हितासाठी कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी तुमचं असेल कुटुंबाचं असेल आपण घेतलेल्या योग्य आणि अभ्यासपूर्ण निर्णयाचं अतिशय शुभ आणि लाभदायक परिणाम निर्माण करायला मदत करणारा आहे मात्र हे निर्णय आपल्याला उगाच वेळ वाया जाणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायला सांगतं आहे आणि ही काळजी घेऊन आपल्याला हे निर्णय एक्झिक्यूट करायचे अंमलामध्ये आणायचे आहेत कुटुंबामध्ये असले सुरू असलेल्या कोर्ट कचेरीच्या कामात सुद्धा हा शनी आपल्याला यश देणारा राहतो तेव्हा बऱ्याच काळापासून सुरू असलेली जर काही कायद्याची किंवा कोर्ट कचेरीची कामं तुमच्या बाबतीमध्ये असतील तर या साडेसातीच्या काळात ती कामं सोडवण्यासाठी विशेष करून चर्चेने सोडवण्यासाठी म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणतो आपण त्याला आणि अवश्य आपण प्रयत्न करू शकता पुढाकार घेऊ शकता जर आपली राशी मकर आहे आणि आपला वेळ आणि आर्थिक होणारं नुकसान साडेसातीच्या काळामध्ये आपण कमी करू शकता ही संधी आपल्याला मिळणार आहे या काळामध्ये मकर राशी ही मेहनती राशी असून वेगवेगळ्या कामातून आपलं आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा या मकर राशीच्या जातकांचा मग स्त्री असो पुरुष असो नेहमीच प्रयत्न असतो त्या प्रयत्नांना बऱ्याचदा वेळेमध्ये यश येत नाही आणि अनेकदा मनामध्ये नाराजीसुद्धा निर्माण होत असते अशा आपल्या मकर राशीच्या जातकांसाठी शनीचं हे जे गोचर भ्रमण सतरा जानेवारीपासून सुरू होतं आहे उतरती साडेसाती सुरू होते हे गोचर भ्रमण शुभ समजलं जातं तेव्हा ज्या यशाची आपण वाट पाहत होता ना तोच हा साडेसातीमधला कालखंड आपल्याला येत आहे त्यामुळे आपल्या प्रयत्नांना बिलकुल अर्धवट सोडू नका काय अडचण आहे त्यासाठी काय योग्य मार्गदर्शन असायला पाहिजे ते अवश्य घ्या योग्य असे बदल आपल्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी अवश्य करा कारण राशीला आलेला साडेसातीमधला हा जो दुसऱ्या घरातला शनी आहे हा आपल्याला यश मिळवण्यासाठी आर्थिक बाबतीमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी अनुकूल ठरणार आहे मकर, मकर राशी मकर राशीसाठी या काळामध्ये आपल्याला आपल्या अभ्यासावर योग्य असं लक्ष दिल्यास सुद्धा चांगलं यश मिळवण्यासाठी सहकार्य लाभणार आहे हे विद्यार्थ्यांसाठी आहे बरं का बऱ्याचदा काही मकर राशीचे विद्यार्थी जे काम करत करत शिकत असतात त्यांच्यासाठी तर हा शनीचा होणारा बदल अधिकच लाभदायक राहणार आहे कारण एकाच वेळी दोन कामात कार्यरत राहणं आणि कामातील यश मिळवणं हे मकर राशीच्या जातकांचं खरं तर गुणवैशिष्ट्यच मानलं गेलेलं आहे आणि त्यामुळे आपण जर एकाच वेळेला विद्याभ्यास करत आहे शालेय शिक्षण घेत आहे आणि नोकरी करत आहात तर अवश्य तुम्हाला यश मिळत आहे मकर राशीची जी मंडळी सेल्समॅन मार्केटिंग कन्सल्टिंग शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहेत शिक्षक म्हणून काम करत आहेत त्यांनी अवश्य या साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या वाकचातुर्यावर काम करावं आपलं संभाषण कौशल्य वाढवण्याच्या दृष्टीने तसेच आपल्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने काही नवीन ज्ञान जर मिळवता आलं एखादा छोटा कोर्स जरी करता आला तर अवश्य करा आणि हे ज्ञान मिळवा त्याचबरोबरीने रोज गणपती अथर्व शीर्षाचं पठण एक वेळा उत्तर दिशेकडे किंवा आपल्या देव्हाऱ्याकडे तोंड करून दिवसातल्या कोणत्याही वेळेत अवश्य पठण करा बुद्धीची देवता म्हणजे प्रत्यक्ष गणराय मकर राशीची जी मंडळी गुंतवणूकदार म्हणून शेअर मार्केट किंवा इतर कोणत्याही मार्गाने गुंतवणूक करून आपला पैसा वाढवत आहेत त्यांना हा दुसऱ्या घरामध्ये येणारा कुंभराशीचा शनी जास्त अनुकूल राहतो आहे त्यामुळे आपल्या गुंतवणूक विषयामध्ये योग्य मार्गदर्शन घेऊन त्याबद्दलचा अभ्यास वाढवून या काळात गुंतवणुकीचे विविध मार्गांनी माहिती घेऊन योग्य सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन त्या दृष्टीने म्हणजे गुंतवणुकीच्या दृष्टीने आपल्या कामाची आखणी करून घेऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात करायला आणि थोडंसं मोठं धाडस करायला हा शनीचा कालखंड अनुकूल सपोर्टिव्ह राहणार आहे या सर्व गोष्टी झाल्या आपल्या मकर राशीसाठी काय फायदा प्राप्त होऊ शकतो साडेसातीच्या काळातसुद्धा शनिग्रहाची दृष्टी ही ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची समजली जाते शनीची पडे दृष्टी जयावरी चकना चूर होई तयाचा शनी ग्रह हा कुंडलीमध्ये तिसऱ्या सातव्या आणि दहाव्या दृष्टीने पाहत असतो आणि शनिग्रहाची दृष्टी कुंडलीमधील ज्या स्थानावर पडते त्या स्थानासंबंधातील कार्यामध्ये आरोग्यामध्ये किंवा त्या संदर्भातल्या कामामध्ये सांभाळण्याचे काळजी घेण्याचे ज्योतिषशास्त्र मात्र सल्ला देतात मकर राशीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर शनिग्रह आपल्या कुंडलीच्या दुसऱ्या घरात येतो आहे त्याची तिसरी जी दृष्टी आहे ती पत्रिकेतल्या वास्तूच्या स्थानावर पडत आहे त्यामुळे जी मंडळी या काळामध्ये घर घेण्याचं नियोजन करत आहेत त्यांनी घराच्या खरेदी विक्रीच्या बाबतीमध्ये व्यवस्थित काळजी माहिती घेऊनच व्यवहार करायचे आहेत शक्यतो पूर्ण तयार झालेली वास्तू तसेच संपूर्ण कागदपत्र कायद्याने पूर्ण असेल असंच घर खरेदीला प्राधान्य द्यायचं आहे त्यामुळे कुठल्याही अर्धवट खरेदी विक्रीच्या बाबतीमध्ये घराच्या बाबतीत खूप काळजी घ्यायची म्हणजेच काय तर अंडर कन्स्ट्रक्शन वास्तूमध्ये पैसे गुंतवत असाल तर दहा वेळा विचार करा आणि गुंतवणूक टाळता आली तर उत्तम आणि करणार असेल तर व्यवस्थित माहिती घ्या तसेच वाहनांच्या बाबतीमध्ये सुद्धा काळजी घ्यायची शक्यतो जुने वाहन खरेदी करताना माहिती घ्या व्यवस्थित मेकॅनिकला दाखवून गाडीची माहिती घ्या तसेच असलेल्या वाहनांची डागजुजी योग्य मार्गदर्शन घेऊन वेळच्या वेळी करा नाहीतर एखाद्या लांबच्या प्रवासामध्ये वाहनांमुळे त्रास आणि अनावश्यक खर्च किंवा काही अडचण निर्माण होऊ शकते <coughs> शनीची सातवी दृष्टी ही कुंडलीच्या आपल्या आठव्या स्थानावर पडते आहे अशा वेळी आरोग्याच्या बाबतीमध्ये सतर्कता बाळगावी जुनी दुखणी आजारपण या संदर्भात योग्य डॉक्टरी सल्ला पथ्यपाने सांभाळावं लागणारच आहे विशेष करून संधिवात अस्थमा टीबी सांधेदुखी हाडांच्या बाबतीतली काही दुखणी असतील व्हायरल इन्फेक्शन कफाचे होणारे त्रास आजार पाठीच्या मणक्याचे त्रास <coughs> किंवा डोळ्यासंदर्भातले आजार या बाबतीत काही जर जुने आजार असतील तर किंवा या काळात जर या बाबतीतला काही त्रास झाला तर अवश्य मकर राशीच्या आपल्या जातकांनी जरा जास्त लक्ष द्या योग्य डॉक्टरी सल्ला घ्या शनीची दहावी दृष्टी कुंडलीच्या अकराव्या घरावर म्हणजे लाभस्थानावर पडते ज्यावरून मित्रपरिवार आपल्या संपर्कामध्ये आजूबाजूला असणारे वावरणारे लोक या संदर्भातलं मार्गदर्शन मिळतं त्यामुळे आपल्या कोणत्याही कामाच्या बाबतीमध्ये दुसऱ्यांवर विशेष करून मित्रपरिवारावरती अवलंबून राहून जर नियोजन करत असाल तर मंडळी कृपया करू नका ऐनवेळी आपल्या जवळच्या मित्रांची मदत आणि सहकार्य न मिळाल्यामुळे महत्वाच्या कामातील ज्या काही लाभाच्या संधी निर्माण होत आहेत त्या हातातून निसटण्याची शक्यता वाढत आहे तेव्हा काळजी घ्या आणि स्वावलंबी बना आपल्या महत्वाच्या गुप्त गोष्टी चार चौघांमध्ये उगाच जाहीर करत बसू नका त्याचा गैरफायदा समोरच्याकडून घेण्याची शक्यता या काळात जास्त आहे त्यामुळे आपल्या कामातील आणि व्यवसायातील त्रास भविष्यात वाढू शकतो आणि आपल्याला मानहानीचा तोंड द्यावं लागेल मंडळी अशा रीतीने मकर राशीच्या जातकांनी साडेसातीच्या या शेवटच्या कालखंडामध्ये काळजी घेतली तर यशाचं मानकरी आपण अवश्य होऊ शकता साडेसातीच्या या काळामध्ये शनीच्या कोणत्याही मंत्राचा पाठ अवश्य रोज एक माळ सुरू ठेवा अगदी नवग्रहातला शनीचा मंत्र असेल तरी तो करू शकता शनिवारी मारुती किंवा शनी मंदिरात जाऊन दर्शन घेणंसुद्धा आपल्यासाठी लाभदायक राहील रोज वेळ मिळेल तसा कालभैरव अष्टक हनुमान चालिसा भीमरूपी मारुती स्तोत्र यापैकी कुठल्याही एखाद्या स्तोत्राचं पठण अवश्य मनापासून सुरू ठेवा मंडळी हे आध्यात्मिक साधनं आणि उपासना असतात ना त्याच्याद्वारे आपण आपलं मानसिक स्थैर्य चांगल्या प्रकारे वाढवू शकता मानसिक आधार आपण स्वतःलाच देऊ शकता आणि आपला व्यक्तिमत्व विकास साजू साधू शकता मानसिक शांतता आणि चित्त स्थिर होण्यासाठी आपल्या देवपूजेमध्ये कालभैरव यंत्राची स्थापना करून त्याचं रोज दर्शन घेणं सुद्धा साडेसातीच्या काळामध्ये शुभ मानलं जातं तसेच अंगावर जर वापरणार असाल तर गणेश रुद्राक्ष किंवा सहामुखी रुद्राक्षसुद्धा आपण धारण करून मानसिक शांततेचा अनुभव घेऊ शकता मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मुद्दामून दिलेले आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओसुद्धा या साडेसातीच्या कालखंडामध्ये आपल्याला उपयुक्त ठरतील पाहू शकता मंडळी ही होती एकंदरीत आपल्या मकर राशीच्या जातकांनी शनीच्या साडेसातीमध्ये नक्की काय करायचं याची माहिती आणि साडेसातीचं पर्व कसं राहणार आहे आपल्या राशीला आणि आपण ही माहिती सकारात्मक रीतीनेच घ्याल अशी मी आशा करतो मंडळी परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी मूळ गुरुचरित्राचे सातशे ओव्यांमध्ये रचलेलं अतिशय सुंदर ग्रंथ म्हणजे सप्तशती गुरुचरित्रसार हा ग्रंथ हा सुद्धा आपण या साडेसातीमध्ये वाचू शकता हा ग्रंथ अगदी कुणीही वाचू शकतात आबाल वृद्ध स्त्री पुरुष मंडळी अशा या ग्रंथाचं आपल्या ज्योतिषकट्टाच्या वतीने नुकतंच दत्तजयंतीच्या शुभपर्वावर प्रकाशन केलं गेलेलं आहे आपल्याला सुद्धा हा ग्रंथ घरपोच भारतामध्ये कुठेही हवा असेल तर आपला जो संपर्क नंबर आहे कार्यालयाचा नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर एकशे एक्कावन्न रुपये गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट आपण आम्हाला तुमच्या संपूर्ण पत्ता आणि पिनकोड नंबरसहित याच नंबरवरती म्हणजेच कार्यालयाच्या नंबरवरती व्हॉट्सअप करावा पोथी आपण भारतामध्ये कुठेही असाल घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल तसेच विविध देवदेवतांची स्तोत्र आणि मंत्र संकलित केलेलं अतिशय सुंदर पुस्तक चैतन्य लहरी हे सुद्धा हवं असल्यास आमच्या याच नंबरवर अगदी मगासप्रमाणेच तीनशे एकतीस रुपये गुगल पे करा तुमचा ॲड्रेस पाठवा व्हॉट्सअप करा पुस्तक हे सुद्धा आपल्याला घरपोच पाठवता येईल म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभ मुहूर्तावर आणि शुभ योगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली के विविध प्रकारचे रुद्राक्ष स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र आणि विद्यार्थ्यांसाठी खास करून तयार केलेलं गणेश रुद्राक्ष तसेच आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आपल्या घरामध्ये कुबेर लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंक लक्ष्मी कवडी मेरू श्रीयंत्र दक्षिण दिशाद्वार दोष निवारण यंत्र, यंत्र या अन्नपूर्णा सिद्धी गणेश सरस्वती अशा यंत्रांची सुद्धा सिद्धता होत असते आपल्याला जर हे महा माहिती हवी असेल तरी आमच्या संपर्क नंबरवर संपर्क करा किंवा व्हॉट्सअप करून माहिती मागवा किंवा याची ऑर्डर आपण बुक करू शकता तसेच मंडळी कुंभ आणि मकर राशीसाठी कसा असणारे शनी महाराजांचा पवित्रा याची माहितीसुद्धा आपण आत्ता जी घेतली मकर राशीची घेतली पुढच्या भागामध्ये आपण राशीची सुद्धा माहिती घेणार आहोत आणि या राशीचे वार्षिक फलादेश देणारे व्हिडिओसुद्धा प्रकाशित झालेले आहेत अवश्य जाऊन ते व्हिडिओसुद्धा पहा त्याचीसुद्धा लिंक आम्ही खाली देत आहोत मीन राशीला साडेसती सुरू झालेली आहेच म्हणजे आता बदलणारा शनी धनुराशीतून म्हणजे धनुराशीची साडेसती समाप्त करतो आहे आणि नवीन असलेली म्हणजे बारावी मीन राशी तिच्यासाठी साडेसातीचं पर्व कसं राहील त्याचाही व्हिडिओ केलेला आहे त्याचीही लिंक मुद्दाम खाली दिलेले आहे अवश्य जाऊन हा व्हिडिओ पहा मंडळी साडेसाती वाईट नसते त्याच्याबद्दलचा असलेला अनाठाई असलेला विचार मनातून बिलकुल काढून टाका गुरुदेव दत्त